मित्रांनो, सीईटी आणि जेईईचे निकाल लागताच लगबग सुरू होते ती अभियांत्रिकी प्रवेशाची. मित्रांनो, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेदरम्यान सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे योग्य महाविद्यालय निवडणं व योग्य अभ्यासक्रम निवडणं. आता या दोन टप्प्यांमधील दुसरा घटक म्हणजेच योग्य अभ्यासक्रम निवडणं ही त्याहून महत्त्वाची बाब असते. हो मित्रांनो, उद्योगधंद्यांची सद्य परिस्थिती, बदलते तंत्रज्ञान, तसंच येऊ घातलेलं तंत्रज्ञान आणि त्या अनुषंगाने उद्योगधंद्यांना कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ लागेल, कोणत्या प्रकारचे इंजिनियर्स जास्त लागतील आणि बदलत्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी कोणत्या असणार आहेत, नोकऱ्या, स्वयंरोजगाराच्या संधी, एंटरप्रिनरशिपच्या संधी, स्टार्टअपच्या संधी, व्यापाराच्या, बिझनेसच्या संधी, ह्या सगळ्या जोखत यावर नजर ठेवत जर योग्य अभ्यासक्रम आपण निवडला तर तुमच्या आयुष्याचं चीज होऊ शकतो, तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. मित्रांनो, पण दुर्दैवानं आपल्याकडे तंत्रज्ञान, उद्योग, नोकरी यांची येणाऱ्या 4, 5, 10 वर्षात काय परिस्थिती असणार आहे किंवा सध्या तंत्रज्ञानामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये काय बदल संभावित आहेत याचा विचार जराही न करता मागच्या वर्षी कोणी कोणता कोर्स घेतला होता किंवा ह्या वर्षी माझी मैत्रीण, माझा मित्र, माझा भाऊ कोणता कोर्स घेऊन राहिलाय किंवा कोणता कोर्स घेऊन राहिली आहे हे पाहूनच अंधानुकरण करत कोणाच्या तरी मागे जात अभ्यासक्रम निवडला जातो आणि मग सुरू होते ती फरफट आणि आयुष्याची घुसमट. ही फरफट व घुसमट टाळण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हणेल की इलेक्ट्रॉनिक शिवाय पर्याय नाही. मित्रांनो, अभियांत्रिकीमध्ये प्रत्येक ब्रांचचे, प्रत्येक विभागाचे आपापले महत्त्व आहे. मला इथे इतर ब्रांच किंवा इतर विभागांना बिलकुल कमी लेखायचं नाही आहे, पण हे आवर्जून सांगायचं आहे की रोजगार व व्यापाराच्या म्हणजेच नोकरी व बिझनेसच्या सगळ्यात जास्त संधी इलेक्ट्रॉनिक्स व त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचमध्ये निर्माण होणार आहे. हो मित्रांनो, रोजगार, व्यापार, तंत्रज्ञान, संशोधन व इतर संधी या सर्वच बाबतीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यात मोठे बदल अनुभवणारे व संधी असणारे व संधी देणारे क्षेत्र म्हणून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे क्षेत्र असणार आहे. त्यामुळे दोस्तांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगला पर्याय नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध करून देणारी गुरुकिल्ली म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. व येणारी 2 दशके सुद्धा या इंजिनिअरिंगच्या शाखेची म्हणजे E&Tc या विद्याशाखेची हीच ओळख कायम राहील असे दिसून राहिले आहे. मित्रांनो, खरंच E&Tc इज द ब्रांच विच गिव्ज मल्टी डिसिप्लिनरी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. म्हणजे E&Tc हीच एक अशी विद्याशाखा आहे की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या शाखांमध्ये नोकरी, व्यवसाय करण्याची संधी देते, स्टार्टअप उभारण्याची संधी देते असं म्हटलं जातं. आणि ते का म्हटलं जातं हे आज आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं. हो मित्रांनो, का इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी देणारी ब्रांच म्हणून ओळखली जाते तेच आपल्याला आजच्या या व्हिडिओत पाहायचं. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी घेतल्यानंतर ज्या विविध क्षेत्रांची द्वारं, ज्या अपॉर्च्युनिटीज, मग त्या नोकरीच्या बाबतीत असो किंवा बिझनेसच्या किंवा रिसर्चच्या बाबतीत म्हणजे संशोधनाच्या बाबतीत असो, या अमर्याद संधींची नुसती माहिती जरी घेतली तरी थक्क व्हायला होतो. मित्रांनो, आपण टप्प्याटप्प्याने याची माहिती घेऊया. दोस्तो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधली पदवी घेतल्यानंतर म्हणजेच B.Tech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक क्षेत्राबरोबरच टेलिकम्युनिकेशनच्या क्षेत्रातही प्रचंड संधी निर्माण होतात. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनवणाऱ्या कंपनीज, PCB व इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स बनवणाऱ्या कंपनीज, TV सेट्स, मोबाईल हँडसेट, इलेक्ट्रॉनिक गेम्स, कम्प्युटर बनवणाऱ्या कंपनीज, UPS इन्व्हर्टर बनवणाऱ्या कंपनीज, कम्प्युटरचे मदरबोर्ड बनवणाऱ्या कंपनीज, रिमोट बनवणाऱ्या कंपनीज, उद्योगधंद्यांसाठी लागणारे कंट्रोलर्स बनवणाऱ्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील कंपनीजमध्ये प्रचंड मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होतात. या कंपनीच्या नावावर नजर टाकली तरीसुद्धा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील संधींची कल्पना आहे. या कंपनीज आहेत टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, इंटेल, सिस्को, IBM, सॅमसंग, सोनी, तोशिबा, LG, फिलिप्स सेमीकंडक्टर्स, नोकिया, हेल्वेट पॅकार्ड, LG इलेक्ट्रॉनिक्स, भारतातल्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, विप्रो, HCL, सिंटल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान
एरोनॉटिक्स लिमिटेड आणि इतर प्रचंड खूप साऱ्या कंपनीज. मित्रांनो, या झाल्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या संधी. या संधी तर नुसती सुरुवात आहे मित्रांनो. भारतातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा विकास आजपर्यंत जर आपण योग्य अभ्यास केला किंवा योग्य माहिती घेतली असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की भारतातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा विकास आजपर्यंत पुरेशा क्षमतेनिशी झाला नव्हता, जो आता येणाऱ्या काळात नवीन सरकारी धोरणांमुळे होऊ घातला. भारत जो आजपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापरणारा सगळ्यात मोठा देश म्हणून ओळखला जात होता. हो मित्रांनो, भारतात सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरल्या जातात, पण त्या मेड इन इंडिया नव्हत्या. आता इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवणारा देश म्हणून ओळखला जावा यासाठी आपल्या सरकारने कंबर कसली, भारताचे स्वतःचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण आखत त्यानिशी मार्गक्रमण सुरू केले गेले आहे. त्यामुळे मित्रांनो, नोकरी, बिझनेस, स्टार्टअप, संशोधन अर्थात रिसर्च या सर्वच बाबतीत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रचंड संधी व मागणी देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरला फक्त प्युअर इलेक्ट्रॉनिक्सच नाही तर टेलिकम्युनिकेशन अर्थात दूरसंचार क्षेत्रातही प्रचंड संधी उपलब्ध होतात. हो मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स बरोबरच टेलिकम्युनिकेशनच्या क्षेत्रातील सुद्धा अमर्याद संधी. मागील 10 वर्षात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील प्रगतीने आपले डोळे दिपवले. विविध भागातील, राज्यातील, देशातील सीमा धूसर करत दूरसंचाराच्या टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून माहितीच्या आदानप्रदानाचा वेग प्रचंड वाढला आहे. 1G, 2G, 3G, 4G ते 5G, 6G अशी अत्यंत वेगाने आपली वाटचाल सुरू आहे आणि ती सुरू असणार आहे. आणि ही वाटचाल मोबाईल बनवणाऱ्या कंपनीज, मोबाईल टॉवर्स बनवणाऱ्या कंपन्या, मोबाईल मेंटेनन्स, अँटेना ऑपरेटर्स अँड मॅन्युफॅक्चरिंग, टॉवर मेंटेनन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रात रोजगार व व्यापाराच्या संधी निर्माण करत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सचा उत्कर्ष साधून देणार आहे. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरला रोजगार देणाऱ्या टेलिकम्युनिकेशन कंपनीज पुढील प्रमाणे: रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया व त्याचबरोबरीने सरकारी क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड. मित्रांनो, चीनची मक्तेदारी मोडत मोबाईल हँडसेट बनवणाऱ्या डझनाहून अधिक कंपनीज भारतात आता मोबाईल हँडसेट बनवून राहिल्या. या देशी तसंच शेकडोने असलेल्या विदेशी कंपनीज सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरला प्रचंड संधी देत असतात. मित्रांनो, मोबाईल जनरेशनचा 4G ते 5G आणि पुढे 5G ते 6G ते पुढची आणखी जनरेशन असा प्रवास निरंतर असणार आहे आणि तो थक्क करणारा असणार. इथे आणखीन एक गोष्ट नमूद करू इच्छितो. मित्रांनो, भारताची लोकसंख्या जवळपास 125 करोड असून त्यातील फक्त 25 करोड लोकच स्मार्टफोन सध्या वापरत आहे. म्हणजे थोडक्यात, या बाजारपेठेचा अजूनही पुरेशा क्षमतेनिशी विकास वावयाचा आहे. प्रचंड संधी इथे सुद्धा आहेत मित्रांनो. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका की ही बाजारपेठ निरंतर चालणारी बाजारपेठ आहे. परत सांगतोय की ही बाजारपेठ जी आहे इथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये असणाऱ्या संधी या निरंतर असणाऱ्या संधी आहेत. या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की एखाद्या मोबाईल फोनचं आयुष्य 2 ते 3 वर्ष किंवा खूप झालं तर 5 वर्ष, आणि 5 वर्षानंतर मग तो फोन, मग तो बेसिक फोन असो किंवा स्मार्टफोन असो, म्हणजेच तुमचा मोबाईल हँडसेट, तो तुम्हाला बदलावाच लागतो. मित्रांनो, हे जवळपास 50 करोड ग्राहक, म्हणजे स्मार्टफोनचे जवळपास 50 करोड ग्राहक अजून निर्माण व्हायचे आणि दरवर्षी 5 वर्षानंतर फोन बदलवणारे जवळपास 50 करोड ग्राहक, अशी प्रचंड मोठी निरंतर मोबाईलची बाजारपेठ आहे. आणि ती सुद्धा आपण फक्त भारताची लोकसंख्या जर लक्षात घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की आपण फक्त भारताविषयीच बोलून राहिलो, आणि जगाची जर तुम्ही लोकसंख्या विचारात घेतली मित्रांनो तर फक्त मोबाईल आणि मोबाईल हँडसेट बनवणाऱ्या कंपनीज किंवा मोबाईलचे सॉफ्टवेअर किंवा त्याच्या गेमिंग रिलेटेड क्षेत्रांमध्ये किती प्रचंड मोठ्या आणि निरंतर अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत हे तुम्हाला लगेच कळेल. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर हा निरंतर व अमर्याद संधींच्या क्षेत्रात खेळणारा आणि वावळणारा अभियंता ठरणार आहे, यात वाद नाही. त्यामुळे परत एकदा मी म्हणेल की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगला पर्याय नाही. दोस्तो, 24 तास मनोरंजन पुरवणाऱ्या वाहिन्या, मोबाईलचे जाळे व संदेशवहन, हवामानाचा अंदाज किंवा शत्रुराष्ट्रावर नजर ठेवणे हे ज्यांच्या माध्यमातून नियंत्रित होते ते म्हणजे उपग्रह, म्हणजे सॅटेलाइट. मित्रांनो, सॅटेलाइट कम्युनिकेशन हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचाच आहे.
मिलिटरीमध्ये वापरलं जाणारं रडार, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, त्याचा अभ्यासक्रम सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये शिकवला जातो. मित्रांनो, कम्प्युटर नेटवर्किंग, कम्प्युटर कम्युनिकेशन हे सुद्धा काही प्रमाणात ENTC च्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता. याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या अभियांत्रिकीच्या शाखांमधल्या अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जातो, तो अभ्यासक्रम जर तुम्ही योग्य रीतीने ग्रहण केला तर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात अमर्याद संधी उपभोगू शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची डिग्री करत असतानाच तुम्ही सॉफ्टवेअर शिकूनसुद्धा तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग च्या क्षेत्रात म्हणजे IT कंपनीजमध्ये सुद्धा स्वतःला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर सिद्ध करू शकतो. हो मित्रांनो, छोटे छोटे सॉफ्टवेअरचे कोर्स C++, जावा इत्यादी करून तुम्ही ENTC इंजिनियर असताना सुद्धा IT क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवू शकता. कम्प्युटरच्या वेगवेगळ्या ज्या मोठ्याल्या कंपनीज आहेत, TCS, विप्रो, IBM अशा कंपनीजमध्ये तुमची अगदी आरामात रिक्रुटमेंट होऊ शकते आणि बऱ्याचशा ENTC इंजिनियर्सने स्वतःला IT क्षेत्रात सिद्धसुद्धा केलेलं आहे. दोस्तों, मोबाईलच्या निरंतर बाजारपेठेप्रमाणेच निरंतर असणारी बाजारपेठ म्हणजे मेडिकल, अर्थात वैद्यकीय शाखा. मित्रांनो, मेडिकल फील्डमध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं असेल, मेडिकल फील्डमध्ये वैद्यकीय शाखेमध्ये जेवढेही इन्स्ट्रुमेंट्स, उपकरणं जसं BP मीटर, ECG, EEG मशीन, EMG मशीन, CT स्कॅनर, या जवळपास प्रत्येक उपकरणामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट, मायक्रो कंट्रोलर हा असतो म्हणजे असतोच. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे प्रचंड संधी निर्माण करणाऱ्या मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या शाखेत ENTC इंजिनियर्स नोकरी, व्यवसाय व संशोधन करून प्रचंड लौकिक कमावू शकतात आणि प्रचंड लौकिक कमावत आहेत. हो मित्रांनो, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरला प्रचंड मोठ्या संधी. मित्रांनो, जर तुम्ही आता ऑब्झर्व केलं असेल तर अगदी छोट्या छोट्या गावातून सुद्धा मेडिकल रिपोर्ट्स तातडीने फोटो घेऊन मुंबई, पुणे इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांना पाठवले जातात. त्याला टेलिमेडिसिन म्हणतात. टेलिमेडिसिन क्षेत्रामध्येही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरला प्रचंड संधी आहे. अशा रीतीने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर हा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातही किंवा मेडिकल वैद्यकीय क्षेत्रातही स्वतःचं करिअर करू शकतो आणि स्वतःला सिद्ध करू शकतो. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्या संधी पाहिल्या या झाल्या अगदी मूळ क्षेत्रातल्या संधी, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन किंवा अगदी कम्प्युटर ह्या क्षेत्रातल्या संधी. पण ज्याप्रमाणे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत होतो किंवा आत्ता 2 मिनिट आधी मी तुम्हाला सांगितलं की मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सिलॅबस, म्हणजेच त्याच्या अभ्यासक्रमाची लवचिकता. हो मित्रांनो, अत्यंत लवचिक अभ्यासक्रम, इंडस्ट्रीला लक्षात ठेवून केलेला अभ्यासक्रम, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात जे वेगवेगळे बदल होऊन राहिले आहेत त्याला ताबडतोबीने इंजिनियर्स कशा रीतीने आत्मसात करू शकतील, कशा रीतीने ग्रहण करू शकतील हे लक्षात ठेवून डिझाईन केलेला अभ्यासक्रम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम. हो मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत घटकांच्या आधारे तुम्ही रोबोटिक्स, ऊर्जा क्षेत्र, ऑटोमेशन, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, रिमोट सेन्सिंग अशा प्रत्येक क्षेत्रात अत्यंत आत्मविश्वासानिशी वावरू शकतात व यशस्वी करिअर करू शकतात. मित्रांनो, उद्योगधंद्यापासून ते अगदी घरगुती वापराच्या विविध उपकरणांपर्यंत यांत्रिकीकरण व स्वयंचलनाचे म्हणजे ऑटोमेशनचे वारे वाहत आहेत. ऑटोमेशन इज द की टू इंडस्ट्री अँड डोमेस्टिक सेक्टर असं म्हटलं जातं आणि अर्थात त्यात सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सचा प्रचंड मोठा सहभाग असतो. ऑटोमेशन म्हटलं की मित्रांनो, मायक्रो कंट्रोलर किंवा मायक्रो प्रोसेसर तसंच वेगवेगळे सेन्सर यांनी युक्त कंट्रोलर्स जे वेगवेगळ्या औद्योगिक किंवा घरगुती प्रक्रिया नियंत्रित करीत असतात ते आलंच. त्यामुळे इंडस्ट्रीयल ऑटोमेशन किंवा वाहन उद्योगात ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातही ENTC इंजिनियर आपले यशस्वी करिअर करू इच्छित किंवा करून राहिले व स्वतःला सिद्ध करून राहिलेत. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच रोबोटिक क्षेत्रातही ENTC इंजिनियर्स तेवढ्याच क्षमतेने वावरत असतात. मित्रांनो, एक गमतीचा भाग म्हणून तुम्हाला इथे सांगतो की काल परवाच माझ्या एका मित्राबरोबर 4-व्हीलर गाडीचं व्हील अलाइनमेंट करण्यासाठी मी एका गॅरेजवर गेलो होतो. पूर्वीच्या काळीसुद्धा व्हील अलाइनमेंट करण्यासाठी आम्ही गॅरेजवर जायचो, पण ह्यावेळेस ज्या ठिकाणी मी गेलो तर तिथली यंत्रसामुग्री पाहून मी आश्चर्यचकित होऊन गेलो. मित्रांनो,
अगदी टायर काढण्यापासून तर व्हील अलाइनमेंट करण्यापर्यंतची जी सगळी सामुग्री होती त्या सगळी सामुग्री स्वयंचलित होती, मोटारीच्या साह्याने, सेन्सर्सच्या साह्याने आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या साह्याने नियंत्रित होत होती. आणि मित्रांनो, तुम्ही स्वतःसुद्धा ज्याही वेळेस गाडीचं व्हील अलाइनमेंट करायला जाल तेव्हा पाहाल तुम्ही ती सगळी यंत्रसामुग्री पाहून थक्क होऊन जाईल आणि त्या पद्धतीचं जे ऑटोमेशन इंट्रोड्यूस केलेलं आहे ते पाहून थक्क होऊन जातो. आणि त्याच वेळेस माझ्या मनात विचार आला होता की इलेक्ट्रॉनिक्सला पर्याय नाही, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला पर्याय नाही. मित्रांनो, तुम्हीसुद्धा जर थोडंसं जागरूक राहून तुमच्या आजूबाजूला जर पाहिलं तर अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट वापरतो आहेत आणि निरंतर वापरात राहणार आहेत. हे इक्विपमेंट वापरणं, ऑटोमेशन किंवा स्वयंचलन हे कमी न होता हे वाढतच राहणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला पर्याय नसणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विल बी अँड इज द बेस्ट चॉईस फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन. मित्रांनो, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मेट्रो रेल्वेज, भारतीय रेल्वे, ऊर्जा क्षेत्रातील जनरेशन, डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन या विभागात, तसेच भारत संचार निगम लिमिटेड या शासकीय तसेच इतर अनेक निमशासकीय उद्योगांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सला प्रचंड मागणी असते व येणाऱ्या काळातही असणार आहे. मित्रांनो, मंगळावर पाठवलेले डिस्कवरी असो किंवा पहिली ह्युमनाईड रोबोट सोफिया असो, अंतराळात फिरत असलेली विविध देशांची किंवा अगदी हवामानाची माहिती देणारे उपग्रह अर्थात सॅटेलाइट असो, उद्योगधंद्यांमधील स्वयंचलित यंत्र असो किंवा घरातील स्वयंचलित वॉशिंग मशीन असो, रोबोट असो, टी व्ही असो, मोबाईल असो, पी सी असो किंवा अगदी हातातला माऊस किंवा रिमोट किंवा चारचाकी गाडी असो किंवा एरोप्लेन, रडार असो किंवा पाण्यातील सबमरीन, मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शिवाय पर्याय नाही, नाही, नाही. So opt correctly and choose correctly. Be a proud electronics and telecommunication engineer. मित्रांनो, परत एकदा जीव तोडून सांगतोय की येणारे बदल लक्षात घ्या. अंधानुकरण करत कोणतीही ब्रँच निवडू नका. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ह्या क्षेत्रामध्ये अत्यंत अमर्याद संधी असणार आहेत आणि त्या संधींचा तुम्ही नक्की फायदा घ्या. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा पर्याय नक्की निवडा आणि स्वतःच्या आयुष्याचं चीज करून घ्या. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हीच ब्रांच तुम्हाला वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अमर्याद संधींचं द्वार उघडून देणार आहे. सो प्राऊड टू बी अन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. थँक्यू.